मराठी एक्सप्रेस बीड लोकसभा ही दोन हजार नऊ पासून भाजपच्या ताब्यात आहे दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ रावजी मुंडे यांचा सामना झाला होता तो म्हणजे रमेश बाबूराव कोकाटे यांच्या सोबत त्यानंतर दोन हजार चौदा ला सुरेश धस यांचा पराभव करून गोपीनाथ रावजी मुंडे हे लोकसभेवर गेले होते त्यानंतर आपत्कालीन अपघाताना आप गोपीनाथरावजी मुंडे यांचं निधन झालं आणि त्या ठिकाणी दोन हजार चौदाला पोटनिवडणूक झाली आता या पोटनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांचा विजय झाला लोकसभेला मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी त्यांना मतदान मिळालं सहानुभूतीची लाट होती आणि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून त्या ठिकाणी दोन हजार चौदाला त्या निवडून आल्या दोन हजार एकोणावीसला प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध होते राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचा सामना दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये बीड लोकसभेमध्ये आपला पाहायला मिळाला होता आता दोन हजार एकोणावीसला थोडं राजकीय मत म्हणजे राजकीय घडामोड वेगळी होती कारण की शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढत होतं राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आघाडीमध्ये लढत होते त्या ठिकाणी जर आपण बीडचा विचार केला तर बीडचं राजकारण जरा जास्तच तापलं होतं आणि बीडच्या राजकारणामध्ये थोडं सुद्धा आपल्याला बघायला मिळाला होता कारण की एकीकडे आपला माणूस आपला माणूस आपल्या जातीचा माणूस हे मला मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळालं होतं की असा प्रकारे तिथं घटना घडली होती हे कितपत खरं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यामुळं कुठंतरी हा सामना आता बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात जातो आहे बजरंग सोनवणे हे त्यांना एकत्र संपूर्ण मतदान मिळणार आहे कारण की त्यामध्ये तसा रंगसुद्धा दिसून आला होता जातीवादाचा तरीसुद्धा प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता प्रीतम मुंडे यांना मिळालेली मतं होती सहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर तर बजरंग सोनवणे यांना पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ मतं मिळाली होती प्रीतम मुंडे यांचा दणदणीत विजय या मतदारसंघामध्ये झाला मत होता एक लाख अडुसष्ट हजार तीनशे सदुसष्ट मतंची आघाडी प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेमधून दोन हजार एकोणावीसला घेतली होती आता त्या मानानं ही लीड ही आघाडी दोन हजार चौदाच्या मतांपेक्षा कितीतरी कमी होती मग प्रीतम मुंडे यांच्याबद्दल जे नाराजी पसरली त्यामुळंच कुठंतरी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी आता तिथं भाजप पंकजा मुंडे यांना पाठवेल का अशी शंका किंवा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो कारण की आपण जो टायटल दिलं आहे बावा बहिणीचा वाद मिटला आणि बीड लोकसभेचा प्रश्न मिटला याचं कारण हेच आहे की अजित पवारांनी जे काही आता बंड केलं आहे भाजप शिवसेनेसोबत सत्तेमध्ये सहभागी झालेत त्यामुळं आता रा बीड लोकसभेचा प्रश्न मिटला आहे त्या ठिकाणी लोकसभेला पंकजा मुंडे यांना पाठवलं जाऊ शकतं कारण की आ, हो हो मुंडे साहेब हे सुद्धा केंद्रामध्ये होते आणि केंद्रामध्ये त्यांना एक मोठं सुद्धा होतं अगदी त्याच प्रकारे पंकजा मुंडे यांनासुद्धा एक मान सन्मान भाजपकडून दिला जाईल कारण की मागचा काही कार्यकाळ जर आपण पाहिला तर पंकजा मुंडे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय आहे पंकजा मुंडे यांना भाजप मोठं स्थान देत नाही आहे अशा वारंवार टीका भाजपवर व्हायच्या आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांनी सुद्धा अनेक वेळा असं बोलून दाखवलं होतं आता भाजपला एक संधी आली आहे की पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करून पंकजा मुंडे यांना एक मोठा मान देण्याची बीडस लोकसभा बीडची लोकसभा ही प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे यांना देण्यात येईल पंकजा मुंडे यांना परत एकदा तो मान देण्यात येईल आणि जी परळी विधानसभा आहे त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे म्हणजे या धनंजय मुंडे यांची हे खाती आ, ते निवडून येतील त्यामुळं दोघेही सत्तेमध्ये राहतील भावा बहिणींचा वाद मिटेल आणि दोघांनाही चांगले खाते चांगले मंत्रीपद या ठिकाणी दिले जातील आता अजित पवार हे भाजपसोबत गेल्यामुळं हे जे राजकारण आहे हे अगदी भाजपसाठी सोयीचं झालं आहे आणि निवडून येण्यासाठी त्यांना अगदी सोयीचं झालं आहे एकंदरीत जर असं घडलं तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद